लक फॅक्टर संघ म्हणून का नजर असतात एरॉन रेडी संघासमोर, हे पहिल्याच चेंडूवर आपण बघितलंय. दोन धबा वाचवल्या नैसर्गिक अडथळा नमी वडेन आणि त्यामुळे मात्र एक चेंडू दोन धबा हरले का चुका. खराब चेंडू या मैदानावर आक्रमण करायचं होतं, स्थिती ही झाली निर्माण मैदानावर निर्माण मगाशच्या पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. शुभम मांजरेकरनं झेल सोडलं, जितेंद्र नागवजीने बहरलेली फलंदाजी केली या मैदानावर आणि आता मात्र चौकार घोषित करत या चार या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. सात धावा धावपलकावर, सहा धावा धावपलकावर ज्यावेळी या मैदानावर एका बाजूनं बबलला संधी मिळाली आहे, जीवदान बाल झालंय मैदानावर आणि ज्यावेळी जीवदान बाल होतो मैदानावर त्यावेळी मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलातोय आणि बघूया बबलची फलंदाजी या मैदानावर बहरली जाते की काय. सुंदर फटका मैदानावर, पुन्हा एकदा एक नेत्रदीप फटका टोलवलाय, चेंडू वन बाउन्स जातोय तो सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी. डीजे बजाओ. सेल सुटल्यानंतर मैदानावर बबलनं हात खोलले पुन्हा एकदा, हलक्या हाताने सुंदर चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने सन्मान दिला मैदानावर, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवर आक्रमण हे इरादे होते मैदानावर. परतीची फेक थोडीशी खराब होती, बॅकअप झालाय दूर करणं. सांघिक धावपलक धावपलकावर एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 11 धावा धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर. अकरा धावा धावपलकावर चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बबलनं एक जीवदान बाल चालले तर दोन चौकारांच्या मैदानामध्ये खेळतोय. सुरुवात अतिशय संयमी क्रिकेटने केली आहे बबलनं. रेडी एक्सप्रेस संचालक आमच्या मान्यवर कक्षाच्या एन कडनं खोलवर टप्प्याच्या चेंडू स्केअरकटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. एक या धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकावर 12 धावा धावपलकावर बीन गड्यांच्या मोबतल्यात. छत्रपालेश्वर रोनाडो संघ या मैदानावर सर्वाधिक धावसंख्येचा डोंगर रचलाय, 128 धावांचा डोंगर रचलाय आणि येणाऱ्या सहा षटकांमध्ये समोर संघ आहे एरॉन इलेव्हन रेडी क्रिकेट संघ. 80-85 मे आपण गाठावी हे इरादे त्यांनी आता मात्र पक्के केलेत मैदानावर. तीन षटकांमध्ये दाजीनं सांगितलंय कशी 40 गाठा, उर्वरीच्या तीन षटकांमध्ये मी आतषबाजी करतो मैदानावर, पण येणाऱ्या कालखंडामध्ये गौरीश कांबळी आणि ग्लेन फर्नांडिसला टिचून गोलंदाजी करावी लागेल ती एरॉन इलेव्हन रेडी क्रिकेट संघासाठी. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू मैदानावर बबल सज्ज आला स्ट्राईकला. मोठा फटका टोलवायचा होता, ऑफसाईड चेंडू ऑन साईडला डीप स्क्वेअरला डीप मिड विकेटच्या इशारा टोलवायचा होता बबलला. परिणाम चेंडू निर्धाव झालाय. सांघिक धावपलक धावपलकावर बिनबाद 12 धावा धावपलकावर बबल सुरेख सुरुवात केली या मैदानावर. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय, एक या धावसंख्येवर सुजित सावळ हा लेखाजोगा पहिल्या षटकाचा, तो छत्रपालेश्वर हळहळ क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना. जितेंद्र नागोशीवर हल्ला बोल केला मैदानावर, गॅप मधून खेळून काढलाय चेंडू, चेंडू सरळ येतोय तो सीमा रेषेबाहेर सहा धावांसाठी. या मैदानावर सुजितला हात खोलण्याची मुभा मिळाली आणि सुजितनं त्या संधीचं सोनं केलं मैदानावर. समाप्त 18 धावा धावपलकावर लेखाजोगा आपण बघितलाय. सहा षटकांचा सामना आहे, 36 चेंडूंमध्ये 85 गाठण्याचे इरादे
हे छत्रपाले शॉर्टआउट क्रिकेट संघाचे सुंदर चेंडू, बुचकाट टाकणारे चेंडू होता प्रथम, तर आडव्या बॅटनं टोलवं की सरळ बॅटनं ही दुधावस्था मैदानावर सुजित सावळचे. हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडू एक या धावसंख्येने सांघिक धावपल धावपलकावर. 19वा धावपलकावर आपण पाहतोय, 19वा धावपलकावर बिन गड्यांच्या होतल्या सुरुवात अतिशय सुंदर केली मैदानावर. बबलला मी म्हणे जरूर एक जीवदान प्राप्त झालाय, झेल तो बनवायचा होता मैदानावर. एरवन दिलं रेड क्रिकेटचे क्षेत्ररक्षण, पण ऐन मोक्याच्या क्षणी या मैदानावर थोडीशी नजर चुकली, ताबा चुकला, खराब क्षेत्ररक्षण झालं, परिणाम चौकारासाठी निघाला चेंडू आणि त्यानंतर बबलनं हात खोलले मैदानावर. कोलवट टप्प्या चेंडू सुंदर गोलंदाजी, काय फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केलं, ज्या खेळाडूनं सकाळ क्षेत्रात या मैदानावर दुसरी अर्धशतकी खेळी गेली मैदानावर. या स्पर्धेचा लेखाजोखा पहिली अर्धशतकी खेळी प्रतीक गवंडेची, दुसरी जितेंद्र नागोजी आणि तिसऱ्यांदा पुन्हा प्रतीक गवंडे एकता लढला मैदानावर. खराब चेंडू, खराब चेंडूवर बैठक फटका टोलवायचा होता, नाराज झालाय बबल, निघालाय सेव अँड स्क्रीम वर ओंकार आपल्याला पाहायला मिळतो. पावलं टाकले आहेत, कित्येक मैदान गाजवली. या मैदानावर ज्यानं पाच चेंडू म्हणजे पाच षटकार टोलवले पहिल्या दिवशी तो खेळाडू मैदानावर. आय एम फ्रॉम होडावळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक मैदानावर. संघाचा हुकमी एक ज्यावेळी लढतो तेव्हा टाळ्यांचा आवाज आणि आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज बहुतेक करून पाडगावकर काकांची कमी आहे, होडावडा संघासाठी भरपूर त्यांचं योगदान असतं. सांघिक धावपलक धावपलकावर 19वा धावपलकावर गोलंदाजी मार्गवर सज्ज आलाय गोलंदाज जितेंद्र. पाच चेंडू मध्ये सात धावा खर्च, महत्वाचा गडी बाद केलाय बबलला. हा लेखाजोगा या षटकातील, षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडूचे या मैदानावर जितेंद्रचं स्वागत कसं केलं जातं या मैदानावर. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो गोलंदाजाचं स्वागत षटकार आणि चौकार नेहमी करतोय तो दाजी नाईक सज्ज आला स्ट्राईकला. समोर पण तगडी फलंदाजी तेवढीच आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर फटका फसला मैदानावर. हे झेल बनवायचं होतं, ताकद लावायची होती मैदानावर. गौरीश कांबळीनं आपली जागा का बदलली. धावफलकावर आपण पाहतोय 23वा धावफलकावर, 23वा धावफलकावर दोन षटकांचा जितेंद्रनं काम. एरॉन इलेव्हन रेड क्रिकेट संघासाठी सुवर्णाची संधी ऐन मोक्याच्या क्षणी हातातून निसटली आणि बघूया या मैदानावर दाजी नाईकची चेंडूपोळी कितपर्यंत बोलते मैदानावर. रेडी एक्सप्रेस गौरीश कांबळी खराब चेंडू मैदानावर
लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोन हात समांतर करतायत, स्वेअर चेंडूचा इशारा करतायत, अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावपळ, धावपळकावर एक या धावसंख्येनं 24 धावा धावपळकावर आले का चौघा, एका गाडीच्या बोपल्या बबल नाईक माघारी परतला, दाजी नाईकचा फटका फसला होता, सेल टिपायचं होतं मित्र, बनवायचं होतं झेल मैदानामध्ये, पुन्हा एकदा ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलाय, दाजीला स्ट्राईक देणं पसंत केलंय, कारण दाजी जास्तीत जास्त चेंडू चेंडू फेस करेल तेवढे मोठे फटके येतील, होटोडा संघाला माहिती आहे, होटोडा संघाची अजून एक रन मशीन येणं बाकी आहे, तो वाऱ्याच्या विरुद्ध पण फटके टोलावू शकतो, विनय येणं बाकी आहे, सांघिक धावपलक धावपलकावर पाऊस शतकी खेळी एक कळ्याच्या मोबदल्या 25 धावपलकावर, षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानावर, गरेडी एक्सप्रेसकडे अडेकरी मात्र जबाबदारी दिली आहे, गौरेश कांबळी दाजी नाईक एकाच संघातून भरपूर वेळ त्यांनी प्रतिनिधित्व केलंय, पण येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं दोघांचे कच्चे दुवे एकमेकांना माहिती आहेत, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न असतील मैदानावर, खोलवर टप्प्यावर चेंडू या मैदानावर, तसं क्षेत्ररक्षण सजवलंय, क्षेत्ररक्षक आलाय प्रतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्या, दाजीचा इरादा आहे गौरेश कांबळीला एकेरी धावसंख्येनं स्वागत करूया, उर्वरितच्या स्लॉग कव्हर मध्ये प्रत्येक गोलंदाजावर आपण हल्ला बोल करूया, हे दादीचे इरादे आहेत, तर प्रतिस्पर्धी संघाच्या गौरेशला एकच सांगितलंय, तुझ्या 6 चेंडूत उरलेल्या चेंडूत फक्त दाजीला तू बात कर, बाकी सर्व काम ग्लेन करेल, हे इरादे आहेत एरॉन 11 रेडी क्रिकेट संघासाठी, खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, सुंदर गोलंदाजी मैदानावर, प्रत्येक स्पर्धेत जे एरॉन 11 रेडी क्रिकेट संघ उतरतो त्यावेळी मात्र हा लक फॅक्टर संघ म्हणून सर्व रसिक प्रेक्षक त्याच्याकडे नजर असतात, सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय 27 धावा धावपलकावर, तर दुसऱ्या बाजूला मैदानावर क्षेत्रपाल शोडोड संघ त्यानं सर्वात मोठ्या रकमेचा प्रथम तो गोवा राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तगड्या संघानं एक गाव एक संघ पातळीवर विजयी झाला होता, फटका फसलाय मैदानावर, ग्लेन आलाय फसलेला फटका मैदानावर, दाजी नाईकला सत्तावीसावा धावपलकावर संघाच्या रन मशीननं मैदानावर पाऊल टाकले आहेत, मैदानामध्ये खिल्लारी जोडी आहे होडोडा संघासाठी, सुजित सावय आणि विनय पावडोजी, सांघिक धावपलक धावपलकावर 28 धावा धावपलकावर, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे, रिचेट लोबो थोडेसे आनंदित झाले आहेत, त्यांना माहिती आहे 2 महत्वाचे गडी माघारी परतले आहेत, फुल टॉच, माफी नाही आहे चुकीला, गौरेशला यॉर्कर करायचं,
ओव्हरमध्ये एका 30 धावा असताना 5 चेंडू 5 षटकाजण टोलवले. मालवणच्या मैदानावर उभरता सितारा आपण पाहतोय रेडी गावचा ग्लेन फर्नांडिस. हे नाव खूप चर्चेत आहे. बबल नाईक, ग्लेन फर्नांडिस, सोहेल शेख, समीर वेंगुर्लेकर, प्रतीक गवंडे हे उभरते सितारे आहेत. फटका या मैदानावर सुरेख पद्धतीचा विनयनं स्वागत केलंय या उभरत्या सितार्याचं षटकरण. विनयचं स्वागत करूया सुमध्ये सगळ्यातून. चाळीस धावा धावपळ कबर दाजी बबल जरी माघारी परतले तरी आम्ही हुकमेक्याची लढत करणार हे विनयनं दाखवून दिलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी आतमध्ये आलाय. रिव फक्त पंचांसाठी आहे. रिव फक्त तो पंचांसाठी आहे. पंच हे या ठिकाणी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यामुळे पंचांशी कोणी उज्जत घालायची नाही आहे. सुंदर गोलंदाजी या मैदानावर. पहिला चेंडू थोडासा वॉर्मअप पद्धतीचा ओव्हरफिश पद्धतीचा, त्यावर एक सुंदर फटका आपण बघितलाय आणि त्यानंतर या ठिकाणी फिरकी गोलंदाजी ज्यासाठी आपली खासियत त्यासाठी ग्लेन ओळखला तो ती त्यानं चालू केली मैदानावर. नाटक परिवर्तन करायचं होतं. हॅलो, सन्माननीय दादा मसूरकर यांना विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. दादा मसूरकर पुढे सहसा सुंदर फटका जमली लगतचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावपळ जो स्थिरावला होता 40 या धावसंख्येवर तो 1-41 धावपळ कबर. कमबॅक करणार ही गोलंदाजी आपण बघितली ग्लेनची. पहिला चेंडू थोडीशी मोठी धावसंख्या खर्च केली 6 धावा. एकेचाळीस धावा धावपळ कबर. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहिला मिळतोय. डीप बीट विकेटला क्षेत्रक्षक डोक्यावरून चेंडू हाय हॅलो करत चेंडू सी मारेशिवाय 6 धावांसाठी. षटकाची सांगत आली आहे. षटक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त आलाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोन कड्यांच्या मोबदल्यात आले एका जोगा. क्षेत्रपालेश्वर हळदळ क्रिकेट संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना उर्वरीची 2 षटकं आहेत आणि कोणाकडे असेल जबाबदारी मैदानावर. हॅलो, सन्माननीय चारुदत्त शेणे कुठे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. 47 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्गवर आज ज्याचा बोलबाला चालू राहिलाय मैदानावर तो जितेंद्र आपल्याला पाठा म्हणतोय. खराब चेंडूवर आक्रमण. वाराच्या विरुद्ध दिशेला आपल्याला काही फरक पडत नाही पण पुन्हा एकदा त्याच खेळाडू झेल सोडलाय. चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. 6 या धावसंख्येनं सांख्यिक धावपळ धावफलकावर अर्धशतकी खेळ पूर्ण करत 53 धावा धावफलकावर. 53 धावा धावफलकावर. हवेनं चेंडू थांबला होता मैदानावर. विनय पाणोजी संघाचे रन मशीन माघारी परतला असता त्याला हा जीवदान बहाल झालाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. ग्लेन येतोय वेगानं पण ग्लेनला चकवून चेंडू 1 बाउंड सी मारेशे बाहेर 4 धावांसाठी. लॉग ऑफला सुंदर असा फटका पाहायला मिळालाय.
सांघिक धावपलक धावपलकावर विनयन हात कोल्ले दाजी लवकर माघार परतला बबल परतला पण सुजित आणि विनय ही जोडी बैठा झळकले 57 धावा धावपलकावर धावा कशा येवत पहिल्या प्रयत्नात प्रथम फलंदाजी करत असताना छत्रपाल झोडावड क्रिकेट संघाला प्रत्येक धावी लाख मोलच आहेत या मैदानावर सुटलेलं झेल या मैदानावर ज्या खेळाडूची फलंदाजी भरली आहे डीप स्क्वेअर लेकला त्यानं या ठिकाणी मध्ये ज्या खेळाडून झेल सोडला त्याची दिलकी धडकन वाजायला सुरुवात झाली या मैदानावर रिचर्ड जी ज्या चुका झाल्या त्या चुकांची भरपाई करावी लागेल मैदानावर बॅक फुटला जाऊन सुंदर फटका पाहायला मिळालाय कबलच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत नेत्रदीप पद्धतीचा फटका आणि चेंडू या मैदानावर 4 या धावसंख्येसाठी सुंदर फलंदाजी मैदानावर विनय पावणोजी आपण पाहतोय बहरलेली आलेली बरसात आणलेली फलंदाजी मैदानावर क्षेत्ररक्षकांना एरॉन 11 रेड क्रिकेट संघाला सैरा बैरा करून सोडलाय अभ्यास जरूर केला होता एरॉन क्रिकेट संघाच्या खेळाडूने बबन नाईक आणि दाजी नाईकचा पण या मैदानावर काम करायला सुरुवात केली आहे संघाच्या रन मशीन विनय पावणोजीनं प्रत्येक ठिकाणचा क्षेत्ररक्षक बदलला जातोय काय करावं काय सुचत नाही मैदानावर एरॉन दिलं रेड क्रिकेट संघाला चुका झाल्यात त्या विसराव्या लागतील आणि त्यावर एका बाजूने टिचून गोलंदाजी करेल उर्वरीच्या चेंडूद्वार विनय सज्ज आलाय पुन्हा एकदा सांघिक धावपलक धावपलकावर 6-4 या धावसंख्येनं 61 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या बोबतल्या आहेत सुंदर फटका पाहायला मिळतो स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षक आलाय परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर एक धावसंख्येनं सांग दोन पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर मोठी धावसंख्या तब्बल 14 धावा 4 चेंडू 15 धावा खर्च करतोय गोलंदाज जितेंद्र हा त्याचा षटकातील लेखाजोगा उर्वरितचे 2 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला त्यानं आतषबाजीला सुरुवात केली आहे टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव सुजित जमिनीचा फटका पाहायला मिळाला गौरेश कांबळी संघाचा कर्णधार स्क्रीनवर आलाय एक या धावसंख्येनं 63 धावपलकावर खराब चेंडूंवर आक्रमण चांगल्या चेंडूला सन्मान जे छत्रपाल क्रिकेट संघासाठी पाहिजे होतं ती खेळी आता मात्र पाहायला मिळते मैदानावर षटकाची साखता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे अंतरिम चेंडूवर विनयनं एक मोठा फटका टोलबाव आहे इरादे क्षेत्र पालेश्वर हॉलवर्ड क्रिकेट संघाच्या स्लॉक ओव्हरमध्ये सुजित समोर आक्रमण करेल पण येणाऱ्या कालखंडामध्ये कानमंत्र गौरेश कांबळीनं दिलाय जितेंद्रला बॅट चलकी शिकट सुरेख क्षेत्ररक्षण एसट्यांच्या मागे आपण बघितलंय एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय 5 षटकांचा 30 चेंडूंचा खेळ समाप्त 64 धावा धावपलकावर धावपलकाचा विचार केला सुसज्ज स्थितीमध्ये धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉक ओव्हरचं षटक गोलंदाजी मार्गावर स्लॉक ओव्हरचं षटक घेऊन आपण पाहतोय रोहित मान्यवर कक्षाच्या एंडकंडा नवदीप गोलंदाज सुरुवात करेल वेगावर 100 रन केलेली गोलंदाजी मैदानावर 4 सामन्यांमध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे पण महत्वाच्या सामन्यामध्ये मैदानावर समोर आहे रन मशीन क्षेत्र पालेश्वर हॉडॉर्डर क्रिकेट संघाची विनय
सुंदर फटका पाहायला मिळतो एकेरी धावसंख्येसाठी. हवेचा वेग विचार केला या मैदानावर उजव्या फलंदाजासाठी पोषक अशी खेळपट्टी आहे, पण या मैदानावर काल डाव्या हाताच्या फलंदाजानं मन जिंकली ते केरवाडीचा निखिल नाईकनं काय फटकेबाजी सजवली मैदानावर. डोळ्यांचं पाळणं फेंडर फटके टोळवलं त्यानं मैदानावर. सांख्यिक धावफलक एक या धावसंख्येनं 65 धावा धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरितचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंवर सलामीला आलेला सुजित सावळ या मैदानावर आपल्या अष्टपैलू कामगिरीनं बहरलेली फलंदाजीला सुरुवात केली मैदानावर. खोलवर टप्प्या चेंडू या ठिकाणी पंचांकडे पायचीस साठी अपील केलाय. एक या धावसंख्येनं लेग बायच्या स्वरूपात एक धावी बाल होते. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 66 धावा धावफलकावर. विनयला माहिती आहे स्लॉक ओव्हर मध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती कशाशिवाय घेण्याचा प्रयत्न आपण करावा. सहासष्ट धावा धावफलकावर. रोहितला मात्र मैदानावर रोधक लावणारी गोलंदाजी करावी लागेल. आक्रमण पसंत करते क्षेत्र पालेश्वर हडवाळ क्रिकेट संघाचे खेळाडू. फटका या मैदानावर फसला. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडू पासून. एकेरी धावसंख्येकडे येतोय. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलक धावफलकावर आपण बघितलाय. 67 धावा धावफलकावर. तीन षटकरांच्या जोरावर जो मैदानामध्ये खेळतोय तो सुजित. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. टायांचा आवाज करून देणारा चेंडू. यॉर्कर परफेक्ट. आपण बघितला या उभरत्या गोलंदाजाकडे या मैदानावर संधी दिली. विश्वास दाखवला कर्णधार गौरेश कांबळीनं आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही हे इरादे आता रोहितनं स्पष्ट केले आहेत. सांघिक धावफलक धावफलकापासून स्थिरावला गेलाय. 67 धावा धावफलकावर. उर्वरितचे 2 चेंडू बाकी आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय. पंचांचा 9 चेंडूचा इशारा म्हणजे फ्री हिट ची संधी असेल आणि फ्री हिट कोणाकडे आहे. विनयकडे जबाबदारी आहे. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलक धावफलकावर. खोलण्याची फलंदाजाला मुभा आहे मैदानावर. कशा पद्धतीने सामना करायचा संघाची रन मशीन म्हणून ओळखली जाणारी. जेव्हा संघ संकटात असतं तेव्हा संकटमोचक फलंदाजी विनयची असते आणि आज त्यानं ते करून दाखवलं मैदानावर. खराब चेंडू होता. फटका टोलवायचा होता. फटका फसलाय. फ्रीडचा चेंडू फक्त एकच धाव हाल होते. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर. जे इरादे होते बबलनं सांगितलं होतं आम्ही 17 गाठणार तो 70 धावांपर्यंत आतापर्यंत मजर मारतोय. बोनसची धावसंख्या या चेंडूवर असेल क्षेत्र पालेश्वर हडवळ क्रिकेट संघासाठी आणि हा चेंडू हा लाख मोलाचा असेल. एक मोठा फटका वाचवायचा आहे तो एरॉन 11 रेडी क्रिकेट संघासाठी. ज्या फटक्याच्या शोधात बोनस धावसंख्येसाठी प्रतीक्षा करत होता क्षेत्र पालेश्वर हडवळ क्रिकेट संघ आणि ती प्रतीक्षा पूर्ण झाली आहे मैदानावर. इनिंगची सांगता या मैदानावर. षटकरानं सांगता करत सांघिक धावपलक धावपलकावर 76 धावा धावपलकावर. 77 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे एरॉन 11 रेडी क्रिकेट संघासाठी. आता महत्वाच्या सामन्यामध्ये एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाला एका खेळाडूला एक महत्वाची जबाबदारीने घ्यावं लागेल. ते नितेश राहुलला मैदानावर. त्यांच्याकडे एक मात्र धमाका आहे आणि तो धमाका झाला मैदानावर तर सामना समाप्त करू शकतो. पण सुंदर फलंदाजी टायन्स आवाज करूया विनय आणि सुजितसाठी. सुजित या ठिकाणी या मैदानावर ना
चाळीस रुपये व आकर्षक असा चषक साई एज्युकेशन अकॅडमी सन्माननीय सागर मनोहर नांजी यांच्याकडनं पुरस्कृत, तर द्वितीय पारितोषिक तब्बल 22,222 व आकर्षक असा चषक गिरोबा मित्र मंडळ यांच्याकडनं पुरस्कृत, मालिकेवीरासाठी आकर्षक चषक व आकर्षक असे शूज कैलासवासी विवेकानंद राजाराम बर्डे यांचे स्मरणार्थ श्री सुमित तुरी यांच्याकडनं, तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक यांना चषक सन्माननीय अमित हाडे यांच्याकडनं, तर अंतिम सामन्यातील सामनावीर यांच्यासाठी चषक, प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांच्यासाठी चषक श्रीकृष्ण रेडकर सर यांनी पुरस्कृत केलाय. तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे शाखा प्रबंधक सन्माननीय श्रीकृष्णजी रेडकर यांनी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचं पारितोषिक चषकाच्या स्वरूपात या स्पर्धेसाठी आपल्यास या ठिकाणी पुरस्कृत केले आहे. मैदानावर जाऊया. निर्धारित 6 षटकं 77 धावांची आवश्यकता. सुरुवातीला आपण पाहिले ते साखळी फेरीतील सामने, म्हणजे जरी पराभव झाला तरी परत मागे येण्याची संधी असते प्रत्येक संघाला. आता मात्र नॉकआउट स्टेज साखळी स्पर्धा संपल्यानंतर बाद फेरीमध्ये ही स्पर्धा आली आहे, त्यामुळे इथून मागे परतण्याची संधी कोणत्याही संघाला नसेल. आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करण्याची एक संधी आपल्यास प्राप्त झाली आहे, आणि खास करणं साखळी फेरीतील सामन्यांमध्ये ज्या आपल्या हातनं नकळतपणे का होईना चुका झाल्या आहेत, त्या चुकांपासून बोध घेत ती चूक परत घडणार नाही याची दक्षता घेत आपला सर्वोत्तम खेळ साकारण्यासाठी पात्र ठरलेत ते संघ, म्हणजे चार. त्यातील राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये आपला झेंडा रोवतोय, आणि त्या राजाराम वॉरियर्स तळवणे क्रिकेट संघाविरुद्ध भिडण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती दर्शवण्यासाठी दुसरा उपांत्य फेरीचा सामना ॲरॉन 11 रेडी व श्रीदेव क्षेत्रपालेश्वर 11 होडावडा या दोन संघादरम्यान. साईकला फलंदाज नागोजी हा खेळण्यासाठी सज्ज, तर नॉन साईकला फलंदाज हा सिद्धू ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर, तर गोलंदाजीची धुरा या ठिकाणी गोलंदाज सुजित सावळ हा सांभाळतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टोलवला जातोय, झेल टिपण्याची संधी आपल्या स्क्रीनवर. विदुल पाऊलजी येतोय, झेल टिपतोय व धोकादायक फलंदाज गितेश याला पहिल्या चेंडूवर मात्र पूल फटक्याच्या मोहजाळात अडकवत पहिला हादरा सुजित हा गोलंदाज देतोय ॲरॉन स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला. स्पर्धेत संघाला त्या धावसंख्येपासून रोखायचं आहे, आणि खास करणं हुकमी एक्का म्हणून संबोधला जातो रेडी क्रिकेट संघाचा तो. या ठिकाणी जितेंद्र नागोजी पहिल्या चेंडूवर आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्यास या ठिकाणी निश्चितपणे उत्सुक असलेला, मात्र जे आवश्यक टायमिंग होतं किंबहुना जे टायमिंग मनी अपेक्षिलं होतं ते साध्य होत नाही. चेंडू टीप स्क्वेअर लेगला जातोय उंच पुरा असा खेळाडू विदुल पाऊलजी झेल टिपतोय व पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय तो रेडी संघाला. मैदान उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक असं मैदान, त्यामुळे अपेक्षा होती उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर जाण्याची, मात्र तसं होत नाही. जितेंद्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतोय व पहिल्या चेंडूवर आल्या पावले तो माघारी जातोय. सफलताप्राप्त सुजित आपल्या स्क्रीनवर पंचांच्या डाव्या हाताकडनं समोर आहे फलंदाज तो हरी स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या इष्टीच्या बराच बाहेर जाणारा, यावेळी मात्र दोन्ही हात समांतर होत आहेत अनुभवी पंच नाना नाईक यांचे, आणि हेच पंचांचे संकेत या ठिकाणी रेडी क्रिकेट संघाचं खातं खोलण्यास हे फलदायी ठरत आहेत. 77 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूच्या सांगितलेकेलीस एक कृपात एक असा धाव फलक गोलंदाजी मार्गवर सुजित. ओव्हरपे चेंडू देखण्या असा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला, मात्र त्याहूनही वाकांना जो क्षेत्ररक्षण हे होडावडे क्रिकेट संघाकडनं होतोय. संभाव्य चौकार फलंदाज हरी याला अपेक्षित होता, त्या ठिकाणी त्याला केवळ एकेरी धावेवर हे समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने हरी स्वतःचं खातं खोलतोय व रेगी संघ पोहोचतोय 2 धावांवर 2 चेंडूंच्या संकेतेकरीस. पर एकदा सुजित सच्च आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू यावेळी अपेक्षित होता पुलचा फटका, मात्र चेंडू आल्यानंतर तो मिड विकेटला टोलवायचा हा इरादा सिद्धेशचा इरादा सपशेल अपयशी ठरतोय. यष्टिरक्षक विनय बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय व परत एकदा आपल्या स्क्रीनवर गोलंदाज या ठिकाणी येतोय तो सुजित. आखूड टप्प्याचा चेंडू टायमिंग तर झालं नाहीये, चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बबल नाईक ज्याच्याकडनं अपेक्षा न होती झेल सुटण्याची, मात्र
निश्चितपणे जी अपेक्षा केली होती वर्तवली होती त्याच्या विरुद्ध कामगिरी होते. उंचपुरा असा झेल या ठिकाणी सुटतोय, तो बबल कडनं जीवनदान मिळतंय ते या ठिकाणी सिद्धेश कडनं. एक दुर्मिळ असा योगायोग या सामन्यामध्ये आपण पाहतोय. ज्यावेळी फलंदाजी बबल नाईक करत होता त्यावेळी सिद्धू याच्याकडनं त्याचा झेल सुटला होता, यावेळी बबल नाईक कडनं झेल सुटतोय व एक प्रकारे परतफेड केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एकेरी धाव धाव फलकात तीन धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हा फलंदाजला चकवतोय. यष्टरक्षक विनयच्या हाती स्थिरावतोय. आणखी एक निर्धाव चेंडू, कंजूशी गोलंदाजी म्हणजे काय, चार चेंडूंवर नाम मात्र, तीन धावा खर्च कर, चार धावा खर्च करत एक सफलता प्राप्त करणारी गोलंदाजी म्हणजे काय हे या ठिकाणी सुजित दर्शवताना मैदानावर दिसतोय. चार धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आखुडता चेंडू, टायमिंग फसत आहे, चेंडू हवेत राहतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल उडतोय. परत एकदा या ठिकाणी कदाचित नैसर्गिक अडथळा सूर्यप्रकाशाचा क्षेत्ररक्षकाचा आड येतोय, त्यामुळे सुटलेला झेल जीवनदान देतोय तो फलंदाज हरीला, जीवनदान देतोय तो एरॉन स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला. दुहेरी धावाने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगेत गेलीस. विजयी उद्दिष्ट 77 धावांचं त्याचा पाठलाग करताना 6 धावा एका कड्याच्या मोबदल्यात अशी अवस्था ही एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाची मैदानावर आपण अनुभवतोय. यापूर्वीच राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवळे हा दिमाखादरित्या अंतिम फेरी गाठतोय, अंतिम फेरीचं तिकीट बुक करतोय आणि त्या राजाराम वॉरियर्स तळवळे क्रिकेट संघाविरुद्ध भिडण्यासाठी सक्षम कोणता संघ ठरेल, कोणता संघ आपली हजेरी अंतिम फेरीमध्ये रोवतोय याची निश्चिती करणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना प्रथम फलंदाजी केली होडावडा क्रिकेट संघानं. 76 धावांचा पाऊस या मैदानावर, षटकार चौकार एकेरी दुहेरी धावा यांच्या मदतीनं या ठिकाणी झळकावला आणि त्याला प्रत्युत्तर देताना जी टिचून गोलंदाजी अपेक्षित होती ती पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात कंजूशी गोलंदाजी सुजित याची 6 धावा खर्च करत तो एक सफलता प्राप्त करतोय. दुसरं षटक हे निश्चितपणे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं, कारण या स्पर्धेच्या नियमावलीनुसार पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, दुसरं षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं, त्यामुळे तीन खेळाडू सीमारक्षक म्हणून ठेवण्याची मुभा ही क्षेत्ररक्षण करणारा होडावडा क्रिकेट संघाला आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट व डीप स्क्वेअर लेग असे तीन क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून तैनात केलेले दिसत आहेत. गोलंदाज या ठिकाणी पाहुणोजी, गोलंदाजी मार्कवर सज्ज, पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा, लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला मिड विकेटला टोलवलं जात आहे. बबल नाईक पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरतोय, दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरतोय, आपली दुसरी धाव फलंदाज घेणार नाही याची दक्षता घेत चेंडूची परती करतोय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 7 धावांवर मैदानावर. स्ट्राईकवर या ठिकाणी सिद्धू खेळण्यासाठी सज्ज, 7 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. पर्या फलंदाज या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरतोय. एकेरी धाव डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू गेल्याने मिळते, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 8 धावांवर. एकेरी धावा सहजगत्या निघतायत, मात्र अपेक्षा मोठ्या फटक्यांची, कारण पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि तो संभाव्य मोठा फटका मारण्याच्या दृष्टिकोनातनं स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी सिद्धू बहुधा सामना करेल तो गोलंदाज फलंदाज हरी हा सामना करेल गोलंदाज विनय पावनोजी याच्या गोलंदाजीचा. गोलंदाजीचा विचार केल्यास या ठिकाणी काहीशी दुर्बल अशी गोलंदाजी होडावडा क्रिकेट संघाची वाटते, मात्र विनय पावनोजी ती कमतरता पूर्ण करतोय. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. दष्टपुष्ट बांध्याचा संघाचा तारांगहार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धाव सहजगत्या ही प्राप्त होते. आतापर्यंत तर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी दाजी नाईक अनुभवाची निश्चितपणे शिदोरी आणि त्या शिदोरीच्या जोरावर आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणार या इराद्यानं मैदानावर भिडताना दिसतोय तो एरॉन स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाविरुद्ध. 9 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय, चेंडूचा प्रवास हा थेट डीप लॉंग ऑन सिमरच्या पलीकडे षटकारासाठी जातोय व आवश्यक असा मोठा फटका हा रेडीज क्रिकेट संघाच्या खाती निघतोय. 6 धावानं धावफलक बदलतोय, दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय तो 15 धावांवर. अशाच पद्धतीच्या एक दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता सिद्धू यांना गमवलेला आत्मविश्वास परत एकदा कमवण्यासाठी व त्याच इराद्यानं सिद्धू सज्ज होतोय खेळण्यासाठी विनयची गोलंदाजी. फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय, चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं चौकारासाठी. एक षटकार एक चौकार सलग दोन चेंडूंवर मिळत आहेत, त्या 10 धावा. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी दोन मोठे फटके निघत आहेत व या चौकारानं धावफलक वाढतोय तो 19 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर, 19 धावा पाठलाग होतोय तब्बल 77 धावांचा मैदानावर.
सिद्धूला कशा तऱ्हेने चकवावं यासाठी कान मंत्र देताना दिसतोय तो अनुभवी असा खेळाडू दाची नाईक मैदानावर. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओव्हर पेच पद्धतीचा चेंडू परत एकदा टोलवला जातोय. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी जातोय. लईत येतोय तो सिद्धू. तीन चेंडूंवर निघतायत त्या तब्बल 14 धावा आणि या शेवटच्या तीन चेंडूंवर निघालेल्या 14 धावा यशस्वी अशीच सांगता बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची करतायत. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा आणि जवळपास प्रतिषटकामागे 12 धावांच्या धावगतीला जराशी कमी म्हणजे 11.5 धावांच्या धावगतीनं तब्बल 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक 77 धावांचा पाठलाग करताना रेगी संघाचा. हॅलो आपण अनुभवतोय आणि या उपांत फेरीच्या सामन्याचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गांची पावलं मात्र या मैदानावर हळुवारपणे ओढताना हे दिसतायत. गोलंदाजी मध्ये या ठिकाणी बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी उंचपुरा असा गोलंदाज राजेश मोठे याची वर्णी ही लागते व समोर आहे फलंदाज तो हरी. हरीला आपले हात खोलावे लागतील काही अंशी का होईना. मोठ्या फटक्यांच्या नादात त्याला या ठिकाणी फटकेबाजीचा प्रयत्न हा करावा लागेल. राजेश राईटाम ओव्हरफेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. समोर आहे उंचपुरा हरी. 2 षटकात 23 धावा धावफलकावर. हा कुठता पहिला चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. लॉंग ऑनच्या दिशेनं असलेला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मोठ्या फटक्याच्या नादात हरीला परतावं लागतंय व दुसरा हादरा रेडी क्रिकेट संघाला बसत 2-23 धावा या धावसंख्येवर. चंद्रोजनेची पाहणी करतोय. ग्लेनकडे निश्चितपणे क्षमता आहे मात्र ती नसानसात बनलेली क्षमता सिद्ध करण्याची गरज रेडी क्रिकेट संघासाठी येऊन ठेपली आहे. फलंदाज ग्लेन मैदानावर सज्ज. उच्चवेशीचा चेंडू बाहेर जाणारा. नो बॉलचा इशारा गोलंदाजी करताना जे मर्यादेचं बंधन गोलंदाजांसाठी आखलं जातं ते बंधन गोलंदाज तोडतोय आणि म्हणूनच या ठिकाणी स्ट्राईक पंच नाना नाईक या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतायत. नो बॉल म्हणजे जखम ही होते आणि त्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर अपेक्षित मोठा फटका आणि त्याच अपेक्षित मोठ्या फटक्याच्या शोधात ग्लेन या ठिकाणी सज्ज होतोय. चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय. तो डीप मिडविकेटच्या दिशेने एकदा फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक होतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू वरून चेंडूची फेक करण्याचा पवित्रा क्षेत्ररक्षक घेतोय. 2 धावा ग्लेनच्या खाती. दुहेरी धावांनी ग्लेन स्वतःचं खातं खुलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 26 धावांवर. 26 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक या डावातील प्रगतीपथावर. पॉवर प्लेची 2 षटक संपुष्टात येत आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षण रुरचना ही फैलावलेली आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट एक वायरिश मिड विकेट एक स्क्वेअर लेग असे 4 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून अनुभवतोय. तर ऑफ साईडच्या दिशेनं या ठिकाणी डीप लॉंग ऑनला लॉंग ऑफला एक खेळाडू. पॉईंटच्या दिशेनं एक खेळाडू. त्यानंतर फ्लाईंग स्लिप ज्याला म्हटलं जाते त्या ठिकाणी एक खेळाडू व अपेक्षित कव्हर पॉईंटच्या दिशेनं एक खेळाडू अशी क्षेत्ररक्षण रुरचना सजवत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा सज्ज राजेश. आकुर टप्प्याचा चेंडू
ज्या वेगानं आला त्या वेगानं परतवून लावण्याच्या इराद्यात ग्लेन सपशेल अपयशी ठरतोय. मिड विकेटला बबल नाईक कोणतीही चूक करत नाही, झेल टिपतोय. मोठा मासा हा निश्चितपणे गळाला लागतोय ग्लेन फर्नांडिसच्या स्वरूपात, आणि त्यामुळेच या ठिकाणी छत्रपालेश्वर होरावडा क्रिकेट संघ आनंदोत्सव हर्षोत्सव मैदानावर साजरा करताना दिसतोय. 3-26 धावफल. गोलंदाज या ठिकाणी राजेश सज्ज, 2 सफलता या षटकामध्ये तो प्राप्त करतोय. नवीन फलंदाज अक्षय पंचांकडनं गाठ घेतोय, त्याच्यासाठी सज्ज होतोय तो राजेश याची गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी चेंडूचं मार्गक्रमण हे मिडविकेटच्या दिशेनं. यावेळी बबल नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय. या खेळाडूला दुर्लक्षित करून चालणार नाही. फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, दोन्ही अंगांमध्ये आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न बबल नाईक करतोय. योगदान हे संघासाठी तो समर्पित करतोय, आणि तीच त्याची समर्पित करण्याची वृत्ती, त्याची भावना ही होरावडा क्रिकेट संघाचा स्तर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यास कारणीभूत ठरते. परत एकदा राजेश गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच होती, त्या चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, दाजे नाही, चेंडू खाली येतोय, जेल टिपतोय, बॅकफुटला जात चेंडूतला पंचाद्वारे फटक्याद्वारे टोलवायचं होतं त्या एक्स्ट्रा कव्हरला, मात्र फटक्यामागे ताकद काहीशी कमी पडते. वाऱ्याच्या विरुद्ध मोठा फटका मारण्याचा मोह, हा मोह अखेर अंगलट येतोय तो सिद्धेशच्या, व चौथ्या कार्याच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागते. वैयक्तिक 19 धावांवर सांघिक धावसंख्या 27 धावा 4 कार्यांच्या मोबदल्यात. नाममात्र या ठिकाणी कंजुशी धावा खर्च करणार, 3 मोठ्या सफलता प्राप्त करत एरॉन क्रिकेट संघ, एरॉन स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाच्या मनसुब्यांना कुठेतरी तडा लावणार असं राजेश याचं षटक हे समाप्त. खेळ समाप्त होतोय या ठिकाणी मैदानावर तो 3 षटकांच्या सांगतेकेली 27 धावा, प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं 77 धावांचा पाठला करणार, म्हणजे अजूनही बरोबर अर्धशतकी मजल गाठायची आहेत. व 18 चेंडूंचा खेळ हा बाकी मैदानावर, 18 चेंडू 50 धावा खडतर असं लक्ष. या खडतर लक्षावर या ठिकाणी मार्गक्रमण करायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे तरुणोपाय, तो म्हणजे आक्रमक फटकेबाजीचा, आणि तोच आक्रमक फटकेबाजीचा तरुणोपाय साध्य करण्याच्या प्रयत्नात अक्षय व गौरेशी जोरगोळी मैदानावर. गोलंदाजी मार्कवर ज्यानं फलंदाजीमध्ये वैयक्तिक 30 धावांचं योगदान दिलं, गोलंदाजीमध्ये एक सुरेख अशी कामगिरी केली, तो सुजित वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज. ऑर्बिट चेंडू आल्या आल्या मोठा फटका टोलवला जातोय अक्षयकडनं, आपले इरादे तो साफ जाहीर करतोय, तोडफोड फटकेबाजी मी करणार, इथून मागे परतण्याची जी संधी नाही आहे, जे काय करायचंय मैदानावर ते मला या क्षणी त्याची अनुभूती मी देणार, व अशक्य ते शक्य करण्याच्या प्रयत्नात रेडी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा झेंडा हा अंतिम फेरीपर्यंत रोवण्याचे शर्थीचे प्रयत्न मी करणार असे ठोस संकेत या षटकाराद्वारे या ठिकाणी फलंदाज अक्षय देताना दिसतोय तो सुजितला.
17 चेंडू 44 धावा, लक्ष अजूनही दूर, मात्र असे दोन तीन मोठे फटके मिळाले तर हरवलेला आत्मविश्वास लेडी क्रिकेट संघामध्ये प्राप्त होईल. मात्र जे घडलंय त्याच्या विरुद्ध कामगिरी आम्ही करू, या धक्क्यापासून स्वतःच्या संघाला सावरू. आणि ज्या तऱ्हेनं सुरुवातीच्या 3 षटकात कंजूशी गोलंदाजी झाली आहे, खिंडार पाडले रेडी क्रिकेट संघाच्या गोटामध्ये, त्याच पद्धतीची भरीव कामगिरी करण्याच्या प्रयत्नात सुजित काहीसा कानमंत्र घेतला दिसतोय तो अनुभवी ज्येष्ठ असा खेळाडू दाची नाईक व त्याच्या साथीला या ठिकाणी सुजित यांच्याकडनं व परत एकदा अनुभवाचे बोल मिळाल्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 33 धावा धाव फलकावर, 33 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यात, अजूनही 44 धावांची नितांत गरज. 17 चेंडूंचा खेळ बाकी, फटका मोठा टोलवायचा होता, टायमिंग अपेक्षित साध्य होत नाही. चेंडू निश्चितपणे दगा देतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करताय, दुसरे धाव घेण्याचा मोह झाला होता, मात्र गौरेश साफ नकार देतोय, कारण गौरेशच्या नजरा ह्या चेंडूपर्यंत आहेत, क्षेत्ररक्षकापर्यंत आहेत. क्रिकेटमध्ये सांगायचं झाल्यास धावचित म्हणजे आत्महत्या. आत्महत्या मला करायची नाही आहे, तर जे काय करायचं आहे ते जिगरबाज खेळ करत माझ्या बॅटच्या सहाय्यानं मला गोलंदाजांची चिरफाड करायची आहे, त्यामुळे धावचित मी होणार नाही, तर मोठे फटके मारण्याच्या साहसी प्रयत्नात बाद झालो तर संघ माझं नाव हे आपल्या संघासाठी अधोरेखित केलं जाईल हे सांगतोय अक्षय आपल्या साथीदाराला. हा कुठला पेता चेंडू बॅक फुटला जात सुरेख असा फटका, स्क्वेअर कटचा चेंडूचा प्रवास डीप पॉइंटला, थोडस धीमं असं आउटफील्ड आणि या धीम्या अशा आउटफील्डवर मात करत जो ताकदीनं फटका गौरेशनं टोलवला होता तो ताकदवान फटका त्याला चौकाराचं या ठिकाणी योगदान देतोय. 4 धावांनी गौरेश स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 38 धावांवर. 577 धावांचा 38 धावा धाव फलकावर, विजयाचं जवळपास निम्मं उद्दिष्ट साध्य झालंय. 4थं षटक हे मार्गक्रम करते, आता अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. व चेंडू 2 षटक व या षटकातील 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूंचा अवधी हा शेष राहतोय. फटका मोठा टोलवायचा होता, उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, सुरेख अशा यष्टीरक्षकाची चुरूक जरी दर्शवली यष्टीरक्षकानं तरी मर्यादेचं उल्लंघन चेंडू करतोय. दोन्ही हा समांतर अनुभवी पंच किशोर भगत यांचे होत आहेत व हा निर्णय एकेरी धाव संख्येत फरक घालतोय रेडी संघाच्या 39 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यात. 4 गडीबाद 39 धावा धाव फलकावर, चेंडू देखण्याचा फटका, ज्यावेळी चेंडू व फळी यांचा संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पंच पूर्ण करतायत, षटकाराची खूणगाण बांधतायत आणि हाच षटकार आता मात्र 32 धावा अजूनही रेडी क्रिकेट संघासाठी आवश्यक आहेत याचे स्पष्ट संकेत देतोय. आणि या 32 धावांसाठी त्यांना 14 चेंडूंचा खेळ खेळणं ही अति गरजेची बाब आहे. 14 चेंडू 32 धावा या सामन्यामध्ये रेडी संघाचा आत्मविश्वास हा पूर्णपणे एकदा आलेला आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय आणि जो संघ सुस्थितीमध्ये होता त्या संघामध्ये म्हणजे क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघाच्या गोटामध्ये काहीशी खळबळ ही माजलेली दिसते. 14 चेंडू 32 धावांची गरज. कवरेश खेळण्यासाठी सज्ज होतोय, 1 षटकार 1 चौकार त्याच्या छोटेखानी 3 चेंडूंच्या खेळीत आपण पाहतोय. 3 चेंडू 10 धावा असं त्याचं फलंदाईचं पृथक्करण. गोलंदाजी मार्कवर खर्चिक ठरलेला गोलंदाज सुजित राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो गवरेशसाठी. परत एकदा ओव्हर पिच बदलायचा चेंडू, सुरेख असा फटका, यावेळी चेंडू हा डीप लॉंग ऑफ सिमरच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय. या षटकामध्ये जी वादळी खेळी गवरेश साकारतोय, 2 षटकार 1 चौकार यांच्या मदतीनं त्याच्या खेळीनं परत एकदा दिवा स्वप्न जागृत होत आहेत रेडीची ती विजयाची. आता 26 धावांची गरज येऊन ठेपते, 13 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या धावगतीनं धावा आता रेडी क्रिकेट संघासाठी आवश्यक. आतापर्यंत 21 धावा या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज खर्च करतोय तो सुजित. चेंडू मैदानाच्या बाहेर गहाळ जातोय, तो गहाळ झालेला चेंडू शोधण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत, त्यामुळेच मौलिक वेळ या सामन्यामध्ये खर्च होतोय. 13 चेंडू 26 धावांची आवश्यकता. परत एकदा मैदानावर खेळ सुरू होण्याची सूचना. हरवलेला चेंडू परत एकदा मैदानावर येतोय. खर्चिक अशा षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज सुजित आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज व समोर आहे फलंदाज, तो तोडफोड फटकेबाजीनं या सामन्यामध्ये रेडी क्रिकेट संघासाठी अशक्य ते शक्य करण्याच्या प्रयत्नात गौरेश कांबळी. 13 चेंडू 26 धावांची अति आवश्यकता, 13 चेंडू 26 धावा.
आखुरता पैता चेंडू बैक फुटला जात सुरे कसा स्क्वेअर कटचा फटका चाबूक फटका ज्याला म्हटलं जातं असा स्क्वेअर कटचा कोणत्याही क्षेत्ररक्षकाला आपली पावले हलवण्याची संधी न देता डीप पॉइंट सीमरच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. 25 धावांची लैलूट या षटकामध्ये होते निश्चितपणे ते गोलंदाज अर्थातच सुजित कर्ण आणि याच षटकात निघालेल्या 25 धावा रेडी क्रिकेट संघासाठी त्यांचं आव्हान जिवंत अजूनही आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरतायत का हे सांगण्यासाठी दोन षटकांचा अजूनही खेळ बाकी म्हणजे बारा चेंडू 22 धावा राजेश कण्ण एका चमत्काराची अपेक्षा क्षेत्रपालेश्वर होडावडा क्रिकेट संघासाठी तर दुसऱ्या बाजूनं अक्षय व गौरेश ही जोरगोळी तोडफोड फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात 12 चेंडू 22 धावा गोलंदाजी मार्फत गोलंदाज राजेश हा सज्ज खूप टप्प्याचा चेंडू यावेळी हलक्याच दिला हाताने टोलवला जातोय चेंडूचा प्रवास मिड विकेटला बबल नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत खास करणं स्ट्राईकवर गौरेश कांबळी येतोय अवघ्या 5 चेंडूंचा सामना करत 20 धावांची तो तोडफोड खेळी करतोय. सर जे बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक बसले त्यांना एक नम्र विनंती आपण तिकडनं उठा कारण हा सेमीफायनलचा सामना आहे अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या अगदी खालोखाल जे तिकडे प्रेक्षक बसले त्यांना एक नम्र विनंती की आपण तिकडनं जायचं आहे. धन्यवाद. 11 चेंडू 21 धावा सुरेख असा फटका चेंडूचा प्रवास डीप एक सगावर सीमा डीप लॉंग ऑफर दाजी नाईक चेंडूवर पोहोचतोय चेंडू अडवतोय चेंडूची फेक करतोय व दोन धावा सहज गत्या ह्या गौरेशच्या खाती प्राप्त होत आहेत. आता मात्र टाळ्यांचा गजर आपण ऐकतोय तो रेडी क्रिकेट संघासाठी एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतंय चैतन्याचं वातावरण निर्माण होतंय आणि या चैतन्याला कारणीभूत कोण असेल तर गौरेश कांबळीची तोडफोड फटकेबाजी वैयक्तिक 22 धावांवर तो अवघ्या 6 चेंडूंचा सामना करत 7 चेंडूंचा सामना करत खेळताना हा दिसतोय. 6 चेंडू 22 धावा असं फलंदाजीचं पृथक्करण गौरेशचं उच्चवैष्टीचा चेंडू बाहेर जाणारा प्रयत्न होता तो स्क्वेअर कटचा प्रयत्न फसतोय चेंडू निर्धाव हा गणला जातोय. आता 19 धावांची गरज व 9 चेंडूंचा खेळ हा बाकी 9 चेंडू 19 धावा गौरेश स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर राजेश सुरेख अशी कामगिरी करतोय कंजूशी गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न मैदानावर करतोय 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता रेडी संघाला. ओव्हरपीच चेंडू देखण्याचा फटका चेंडू सरळ डीप लॉंग ऑन सिमरच्या पलीकडे षटकारासाठी आता 13 धावांची गरज येऊन ठेपते व 8 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. आक्रमक फटकेबाजी म्हणजे काय विस्फोटक फटकेबाजी म्हणजे काय गोलंदाजाच्या उरात धडकी भरणारी खेळी म्हणजे काय आणि क्रिकेट रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहणारी खेळी म्हणजे काय या सर्व निरुत्तर प्रश्नांची उत्तरं गौरेश कांबळी या ठिकाणी मैदानावर येताना दिसतोय व अशक्य ते शक्य करण्याच्या प्रयत्नात विजय मात्र आवाकात येताना दिसतोय. तो रेडी क्रिकेट संघाच्या 13 धावांची अजूनही आवश्यकता 8 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही सामना संपला नाही होडावड्या क्रिकेट संघासाठी कारण अशा अनेक क्षणापासून होडावडा क्रिकेट संघानं मार्गक्रमण केलंय. संकटाच्या वेळी संकटमोचक म्हणून कोण खेळाडू होडावडा क्रिकेट संघासाठी येतोय ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू सुरेख असा फटका चेंडू सरळ डी पॉइंट समजच्या पलीकडे चौकारासाठी गौरव नावाचं वादळ या मैदानावर घोंगावतंय आणि आपल्या चतुर्सूत्र फलंदाईच्या जोरावर हरेक गोलंदाजाला क्षेत्रपालेश्वर होडावड्या क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांना नतमस्तक होण्यास कारणीभूत ठरतोय आणि अशक्य ते शक्य आता विजय आवाक्यात येतोय. अवघ्या 9 धावांची गरज येऊन ठेपते व चेंडू शेष ते म्हणजे 7. सात चेंडू 9 धावा सुरेख अशी फलंदाजी ही दोन षटक निश्चितपणे जीवावर बेतणारी होडावडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज राजेश सज्ज होतोय समोर आहे फलंदाज तो गौरेश 7 चेंडू 9 धावांची गरज असताना खेळण्यासाठी सज्ज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू चे फटका हा मिड विकेटच्या दिशेनं बबल नाईकच्या दिशेनं जातोय मात्र कार्य अपेक्षित होतं संघाची धुरा घेत ते कार्य या ठिकाणी पूर्णत्वास नेतोय तो गौरेश कांबळी चौकार षटकारांची आतषबाजी या मैदानावर करतोय
मोठ्या फटक्यांचं योगदान देतोय, साहसी खेळी करतोय आणि त्या साहसी खेळीला या ठिकाणी मानवंदना टाळ्यांच्या गजरात ही दिली जाते. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा, 9 धावांची गरज येऊन ठेपते म्हणजे 68 धावा या धावफलकावर. आपण स्वागत करूया या ठिकाणी गौरेश कांबळीचं. एक धीरोत्तर अशी खेळी त्याने केली. अवघ्या श्री क्षेत्रपालेश्वर होरावडा क्रिकेट संघाचा भवितव्य आपल्या खांदी घेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सुरेखाचा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आता 5 चेंडू, 8 धावा. सचिन करामत साध्य करेल का? क्षेत्रपालेश्वर होरावडा क्रिकेट संघासाठी हुकुमाचा एक्का ठरेल का की दुसऱ्या बाजूनं विजयाचा पाया जो रचला गौरेश कांबळीनं त्यावर या ठिकाणी शिखर रोवण्यासाठी, त्यावर कळस रोवण्यासाठी नितेश व त्याचा साथीदार अक्षय ही जोरगोळी सक्षम ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 5 चेंडूंचा खेळ बाकी, 8 धावांची गरज. आकुर टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बघता बघता चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. आता अवघ्या 2 धावांची औपचारिकता, 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. क्रिकेटमध्ये ते अनेक धक्कादायक निकाल यापूर्वी आपण पाहिले. काल सायंकाळच्या सत्रामध्ये राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाने 42 धावांचं लक्ष गाठत या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. नितेश लोणे व रोहन यांच्या कामगिरीच्या जोरावर या ठिकाणी कार्यरत दिसतोय. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग म्हणजे धावसंख्या बरोबरीत करून या ठिकाणी थांबायचं नाहीये. तर विजयासाठी जे आव्हान आहे ते आव्हान गाठायचं आहे. 77 धावांचं, धावा होत आहेत त्या 75. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर छोट्या चणीचा सचिन गोलंदाजीसाठी सज्ज व समोर आहे तो फलंदाज नितेश राऊळ स्ट्राईकला. उच्चवाशीचा चेंडू बाहेर जाणारा सोडून दिला जातोय. वाईचा इशारा पंचांकडनं. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरी सुटते त्यावेळी कलथान यष्टिरक्षण यष्टिरक्षकाचं एकेरी धाव बाईच्या स्वरूपात पर्यायानं 2 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. अशक्य ते शक्य साध्य केलं जात आहे. गौरेश कांबळी